चांगला अभ्यास करून मोठं व्हायचंय आणि जशा आपल्या लीला मम मोठे झालं तशी मीही मोठी होऊन दाखवणार आहे. शी इज तनुजा, अ 12 इयर ओल्ड स्टडिंग इन 7th ग्रेड. शी रिसाइड्स इन अ स्मॉल हॅमलेट. LPF माझ्या आयुष्यात नव्हतं तेव्हा कधी कधी दप्तरात चणचण व्हायची, बुट चप्पल वया जरा अडचण व्हायची. LPF मध्ये आल्यापासनं काहीही मला कमी पडत नाही. दप्तर पाहिजे, दप्तर मिळतंय, वह्या, कंपॉस, बूट, सगळं रेनकोट बिनकोट सगळं मला ज्या गरजा लागतात त्या सर्व गरजा मला मिळतात. माझं जसं म्हणजे परिस्थितीमुळं मला शिकता नाही आलं तसं तिला शिकता यावं आणि तिला भरपूर शिकण्याची संधी आली, चालून आली तिच्यासाठी. मला तर शिक्षणाचं महत्त्व पटलंच आहे आणि माझ्या घरच्यांनाही पटले. माझी घरची आता म्हणतात की पुढे जा अभ्यास कर. लीला पुनावाला फाउंडेशन यांच्यातर्फे तिला मदत भेटल्यामुळं ती पुढेही शिकू शकते. 10वीपर्यंतचं जर शिक्षण मिळणारच आहे पण त्याच्या पुढं जाऊन पदवीचं जे शिक्षण आहे ते लीला पुनावाला फाउंडेशन देणार आहे आपल्याला. आता कोणीही माझ्या शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही. LPF मध्ये फक्त शिक्षणच नाही तर ज्या मुलींमध्ये ज्या कला आहेत त्यांना वाव देतात. शी इज प्रगती. शी इज स्टडिंग इन 8th स्टँडर्ड. शी ड्वेल्स इन एन एरिया हॅव्हिंग अ व्हेरी पुअर सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. माझं शिक्षण पूर्ण झालं तर माझं पूर्ण लाईफ म्हणजे चेंज होईल. मी ज्या आता परिस्थितीमध्ये राहते त्यातनं मी बाहेर निघल. LPF मिळाल्यापासून खूप माझ्या मुलीत बदल झाले. खूप अभ्यास करते, अभ्यासाला उत्साह येतो तिला. आणि मॉम डॅडचे खरंच मी आभारी आहे की काय करायचं काय नाही म्हणजे बाहेरच्या जगातलं काय, बाहेरचं ज्ञान दाखवतात त्यांना, ते त्यांना शिकवतात काय काय. आम्हाला सायन्स कॅम्पला नेलं होतं, तिकडं जे सायन्सचे प्रयोग असतात ते आम्हाला हाताळायला मिळाले जे आमच्या शाळेमध्ये बघितले नाही आम्ही. आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त लवकर सायन्समधलं जे बारीक बारीक गोष्टी आहेत त्या लवकर आम्ही शिकू शकलो. आमच्याकडनं एवढं झालं नसतं तीन तीन मुलींना शिक्षण शिकवायचं वगैरे. लीला पुनावाला फाउंडेशनची मी खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. आजी मंजुरी करती फक्त 200 रुपये मिळतात, त्याच्यात घरातलं बघायचं का शिक्षणाचं. LPF मुले मला पुढे शिकायला मिळाले आहे. शी इज दर्शना, स्टडिंग इन 8th स्टँडर्ड. दर्शना लॉस्ट हर पेरेंट्स टू अन अनफॉर्च्युनेट इव्हेंट. She and her younger brother are now supported by her grandmother, who is working as a laborer and earn enough to meet their basic needs. तर लास्टला त्या पोरीने शाळा सुद्धा शिकली नसते. आमची लोक लय पोरी घरी बसल्या का तर हे ऐकत नाही ना पुढे शिकण्यासाठी. आमच्या समाजामध्ये मुलींना नाही मुलांना सुद्धा शिकवत नाही कारण की परिस्थिती जशी आहे. आणि आता तर मम्मी सुद्धा नाही, आता डायरेक्ट शिक्षणच बंद झालं असतं. दर्शनाचा वडील गेल्यानंतर दर्शना हित आले. दर्शनाला मी आपल्या मराठी शाळेला बसवला, हित बसवला आणि तिथून मग लीला पुनावालाही माझ्या दर्शनाला गुटा सहित वया पुस्तका कपड्या सकट मदत केली. LPF ची स्कॉलरशिप मला मिळाली नसती तर मी पुढे शिकू शकले नसते. फक्त 7वी शिकले असते आणि घरीच बसले असते. पुढे जाऊन मी खूप मोठे होणार, आजीला पण बघणार, माझ्या भावाचं पण शिक्षण पुढे बघणार. मी लीला मॉमचं आदर्श डोळ्यापुढे ठेवून खूप शिकणार आहे, खूप मोठी होणार आहे. शी इज आनम, स्टडिंग इन 10th ग्रेड. हर पेरेंट्स ओन अ स्मॉल पोल्ट्री शॉप इन अ विलेज. वो कहते हैं कि बेटी बस बड़ी हो गई तो शादी करा दो. एक्चुअली हमारे मज़हब में नहीं पढ़ाते इन लड़कियों को, तो माँ बाप का तो 10वीं तक पढ़ाने का, बहुत कुछ हुआ तो 12वीं तक, उसके बाद में फिर शादी करना, घर पे रहना. लेकिन हमारी सोच को किसी ने बदला है तो
लीला पुनावाला फाउंडेशन ने बदला है। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये नारा देश के स्क्रीन पे नहीं बल्कि घर घर से होना चाहिए। वही सोच हमने दिमाग में लिया और आनम को बोला, आनम अभी यहाँ से आगे शादी का सोचना बंद, अभी सिर्फ तेरी पढ़ाई। बच्ची पढ़ेंगी तो उसके आने वाली नस्ल भी पढ़ेगी, इसलिए लीला पुनावाला फाउंडेशन के लिए दुआ है। लीला पुनावाला फाउंडेशन में आने के बाद में हमारी सोच बदल गई, क्या बेटी को पढ़ाना चाहिए, उसके पैर पे वो खड़ा रही, कल के को बाद में शादी होने के बाद में कुछ प्रॉब्लम आता है तो वो अपने पैर पे खड़ा रह सकती और दुनिया के वातावरण में ढह सकती। फाउंडेशन सिर्फ एजुकेशन की फी नहीं देते बल्कि पूरी तरह से केयर करते है। उन्होंने सपोर्ट नहीं किया होता तो मैं नहीं खुद जानता कि मैं मेरे बच्चों को इतना पढ़ा पाया होता या नहीं। कल ये फाउंडेशन के लिए दुआ करूंगा कि ये और ज्यादा बेटियों को लिए, वाकई में गांव में बहुत जरूरत है। सिर्फ पैसा ना होने की वजह से बेटी पढ़ती नहीं है, आज भी इस गांव के लोग अंगूठा देते हैं, वो अंगूठा जाना चाहिए, साइन आना चाहिए। माझी लीला जूनियर म्हणून निवड करून तुम्ही मला लीला फाउंडेशन या कुटुंबामध्ये सहभागी करून घेतले त्याबद्दल मी तुमची शतशः ऋणी आहे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी तालुका आंबेगाव येथील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून तुमच्या पुढे उभी आहे। प्रत्येक आई वडिलांना वाटते की माझ्या मुलीने खूप शिकावं, मोठं व्हावं, मोठं होऊन काहीतरी बनावं, तसेच माझ्याही आई वडिलांना वाटते। आम्हाला वाटत पण नव्हतं का हे बाबा एवढं घेतील म्हणून आणि एवढं शिकवतील म्हणून एवढं आम्हाला मदत करतील, एवढं कोण गरीबाचे एवढ्या कोण एवढं भेट देत कोण येतं, पण त्यांनी आम्हाला खूप मदत केली। लीला पुनावाला फाउंडेशन यांनी खूप मदत केली आम्हाला, तिच्या आई वडिलांनी नसतं एवढं केलं एवढं त्यांनी आमच्या मुलीला केलं। आमची स्वतःची मुलगी सुद्धा म्हणते का ही आई वडील नाही माझी, तीच माझी मम्मी पप्पा आहे। आज ते तिने शिक्षण नसतं घेतलं तर आज दररोज 10वीपर्यंत गेली असती, 10वीनंतर आम्ही लगीन केलं असतं, दररोज उन्हात तहानात तिच्या वावरात जाऊन उन्हात जाऊन काम करावे लागले असते, या फक्त काही करता आलं नसतं। डोळ्यातून आसूर आली का आज आपल्या जगामध्ये आपल्या भारत देशामध्ये कुणीतरी ह्या अशा गरीब हितकरू मुलांना शिकता येत नाही तर त्यांना शिकण्यासाठी कुणीतरी उभं राहिले आणि आज त्या मुलींचं पुढलं भवितव्य त्यांच्या पायावर ते उभे करणार आहेत। पद्मश्री लीला पुनावाला फाउंडेशनने जो आमचा विश्वास दाखवला आहे ना तो सार्थ करण्याचा आम्ही सर्वजणी प्रयत्न करू। लीला पुनावाला फाउंडेशन मला 7वीपासून शिक्षणात आधार देत आहे आणि त्यांच्यामुळेच मला पॅरामेडिकल अपॉर्च्युनिटीजबद्दल समजले आणि त्यांच्यामुळेच मी आत्ता या फील्डमध्ये करिअर करत आहे। मुझे LPF की स्कॉलरशिप 7 स्टँडर्ड से मिलती है जिसकी वजह से मेरी लाइफ में बहुत से चेंजेस हुए। मेरा ड्रीम था कि मैं मेडिकल फील्ड में अपना करियर करूँ और आज LPF की वजह से मैं अपना ड्रीम पूरा कर पा रही हूँ। इट इज़ द कॉन्स्टिट्यूशनल राइट ऑफ द गर्ल टू गेट द एजुकेशन but actually it doesn't happen like that, therefore the foundation is required. We started with 10 scholarships, today we got 9,000 girls around. We picked up girls in 7th standard to, under certain criteria, again limit being their income and their academics. So they should have done well in their 5th and 6th standard. They should come from poor families, income less than 1,20,000. And today we have about 17 schools and we might add more schools as we go along. The current partner is rethinking whether he would want to continue further with us. My dream is that we should continue this for at least another 10 more batches. Sustainability of the foundation is very important because we have spent 23 years in building this institute. Sustainability means from where they will get the money and how the foundation will run, or will the foundation close down after we are gone? No, we don't want that. LPF not just supports education of these girls, but relentlessly strives to improve the infrastructure of the school they study in. By now, LPF has set up computer labs, science labs, libraries, and separate toilet blocks for girls. Fitting up of solar panels and building of paving blocks in school premises and coloring of the school buildings are few of their infrastructural activities. LPF physically reaches out to each girl through the counselor who mentor these girls. They communicate with these girls at daily basis, at school, and even at their homes. As I said right in the beginning, this is a very important project for Leela Poonawalla Foundation.
It is a project where we are supporting girls for 10 years. You can see these lovely girls, these little children. They start with us from 7th standard and they go up with us till graduation. And it is important that we continue this because these girls need this support for them to move ahead in society and make a difference in their life, in the life of their communities, in the life where they live, and also the generations that will bring forward in the future.